हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आर के चॅनल। अखंडित अभ्यास आणि दररोजचा सराव एका क्लासरूम एक्सपिरियन्स तुम्हाला मिळण्यासाठी आर के चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजच्या अभ्यास विषयाला आपण सुरुवात करूया। यात्ता तिसरी विषय इंग्रजी, युनिट 3, पेज नंबर 44 and 45। फ्रेंड्स, आपल्याला पेज नंबर 44 आणि 45 यावरती विभागून अक्षर दिलेली आहे। ऑन पेज नंबर 44 देर आर टू लेटर स्टडी, V and W, and on page number 45 there are three letters X, Y and Z. We have to take both pages study at a time. एकाच वेळेला आपण दोन्ही पानावरच्या सूचनांचा अभ्यास करूया, कारण दोन्ही पानावरती सूचना ह्या सारख्याच आहेत। आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर बघा, पहिली सूचना दिलेली आहे पान नंबर 44 वर आणि पान नंबर 45 वर, त्या सूचना सारख्या येतात, त्यामुळे आपण या पाचही अक्षरांचा अभ्यास एकत्रच करूया। सो द इंस्ट्रक्शन नंबर 1, सी ऑन पेज नंबर 44 and 45, स्पॉट द लेटर इन द वर्ड्स, जॉइन द सेम लेटर्स। दिलेले अक्षर शब्दात शोधा आणि ती अक्षरे रेघेने जोडा, ही आहे आपल्याला दिलेली सूचना। चला आपल्याला आपल्या अभ्यासपानावरती बघायला मिळेल, आपल्याला अक्षर दाखवलेले आहे व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड। आपण 44 आणि 45 दोन्ही पानावरती दिलेल्या एक नंबरच्या ज्या सूचना आहेत ते पाचही अक्षर एकाच वेळेला अभ्यासत आहोत, त्यामुळे तुम्हाला एकाच वेळेला पाचही अक्षर दिसत आहेत। लेट सी द फर्स्ट लेटर, पहिलं जे अक्षर आहे त्याबद्दल आपण पाहूया। द लेटर इज व्ही। आता त्या ठिकाणी आपल्याला अगोदर चित्र दाखवलेले आहे, बघा कोणते चित्र आहे, व्हायोलिन अँड व्हॅन। आता आपल्याला व्ही लेटर वरती दिसत आहे आणि त्याच्या खाली काही शब्द दिसत आहेत। वी हॅव टू रीड दीज वर्ड्स वन बाय वन, ओके। वॅन, हॅव, हेवी अँड वेरी, म्हणजे काही शब्द तुम्हाला अगोदर ऐकण्यात वाचण्यात गेलेले आहेत, त्यामुळे आपण ते समोर वाचून घेतलेले आहेत। ओरिजिनली आपल्याला ते शब्द वाचायचे नाहीये, पण तरी सुद्धा आपला अधिकचा सराव होईल। आता आपल्याला काय करायचं आहे, या शब्दांमध्ये असलेले व्ही अक्षर रेघेने जोडायचे आहे। चला मग जोडूया, बघा व्हॅन मध्ये व्ही आहे, आपण ह्याव मधल्या व्ही बरोबर व्ही ला व्ही जोडलं, हेवी मधल्या व्ही ला जोडलं आणि त्यानंतर व्हेरी मधल्या व्ही ला जोडलं। नाउ द सेकंड लेटर इज गिवन हेअर डब्ल्यू अँड द पिक्चर्स आर डब्ल्यू फॉर वॉच अँड डब्ल्यू फॉर वॉल। नाउ दिस लेटर डब्ल्यू वी हॅव टू फाइंड आउट इज डब्ल्यू लेटर इन दीज वर्ड्स। आपल्याला दिलेल्या शब्दांमध्ये डब्ल्यू लेटर काय करायचं शोधायचं आहे। लुक ऍट द वर्ड, शब्द पाहूया, वॉल, काऊ, व्हेन अँड वॉटर। आता पहा आपण रेघेने काय करूया, हे डब्ल्यू अक्षर जोडून घेऊया। बघा वॉल मधला डब्ल्यू आपण घेतला आणि तो काऊ या शब्दातील डब्ल्यू ला जोडला, नंतर व्हेन व्हेन मधल्या डब्ल्यू ला जोडला आणि त्यानंतर वॉटर मधल्या डब्ल्यू ला जोडला। लक्षात आलं तुमच्या? चला पेज नंबर 45 त्याच्यावरती पाहूया। आपला लेटर आहे एक्स। आता एक्स साठी दिलेली चित्रे पहा, लुक ऍट द पिक्चर। एक्स फॉर फॉक्स, एक्स फॉर बॉक्स, दोन चित्रे आहेत। नाउ लुक ऍट एक्स लेटर अँड दीज वर्ड्स, झेरॉक्स, एक्स, बॉक्स, एक्झॅक्ट, ही दिलेली शब्द आहे। चला त्यामधील एक्स लेटर आपण जोडून घेऊया प्रत्येक शब्दामधील। झेरॉक्स शब्दामध्ये दोन वेळा एक्स आलेला आहे, आपण ते एक्स एकमेकांना जोडूया। त्या खाली एक्स, एक्स म्हणजे कुराड, आपल्याला अगोदर हा शब्द गेलेला आहे, त्या एक्स बरोबर जोडून घेऊया। नंतर बॉक्सच्या एक्स बरोबर जोडूया आणि एक्झॅक्ट, एक्झॅक्टच्या एक्स बरोबर जोडूया। एक्झॅक्ट म्हणजे तंतोतंत। तर असे आपण एक्स लेटर जे आहेत शब्दामधील एका रेघेने जोडलेले आहेत। नेक्स्ट लेटर, दिस लेटर इज वाय। आता चित्रे पाहूया, लुक ऍट द पिक्चर। वाय फॉर यॉन, वाय फॉर योग, यॉन, यॉन म्हणजे जांभळी देणे, आळस देणे अशा प्रकारे, आणि योग म्हणजे बैलांच्या मानगुटीवर जे जू असतं ते योग। आता लुक ऍट द वाय, वाय वी हॅव टू फाइंड आउट वाय लेटर इन दीज वर्ड्स। आता हे शब्द कोणते पहा, येलो, बॉय, बाय बाय अँड क्राय, असे शब्द दिलेले आहेत।
चला त्या मधील वाय लेटर जोडून घेऊया रे गेन। येलो मधील वाय आपण बघा रेषा ओढतोय, तर बॉय च्या शब्दामधील वाय ला जोडली, त्यानंतर बाय बाय मध्ये दोन वेळा वाय आलेला आहे आपण जोडून घेतलं, आणि क्राय मधल्या वाय ला जोडून घेतलेला आहे। अँड द लास्ट लेटर इज झेड लेटर। लुक ऍट हेअर, लुक ऍट द पिक्चर। झेड फॉर झिप, झेड फॉर झेब्रा। नाउ लुक ऍट द वर्ड्स, झेब्रा, झिप, साइज अँड जिल्हा, अशा प्रकारचे शब्द आपल्याला दिलेले आहे। चला आता झेड लेटर जोडून घेऊया। झेब्रा मधील झेड आपण झिप मधील झेडशी जोडलेला आहे, साइज मधल्या झेडशी जोडलेला आहे, आणि जिल्हा जिल्हा या झेड अक्षराशी आपण जोडलेला आहे। तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, झेड लेटर्स जोडून घेतलेले आहे। वी हॅव कम्प्लीट आवर फर्स्ट इन्स्ट्रक्शन। नाव कम टू द सेकंड इन्स्ट्रक्शन। रीड द नेम ऑफ द लेटर, अक्षराचे नाव वाचा। चला अक्षरांचे नाव वाचून घेऊया। व्ही फॉर वॅन, डब्ल्यू फॉर वॉल, एक्स फॉर फॉक्स, वाय फॉर यॉन अँड झेड फॉर झेब्रा। अशा प्रकारे आपल्याला ही पाच लेटर्स दिलेली आहे। नाव कम टू द इन्स्ट्रक्शन नंबर थ्री। ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर, ट्रेस इट विथ अ पेन्सिल, कॉपी द लेटर इन युअर नोटबुक। बोटाच्या सहाय्याने अक्षरे ट्रेस करायचे आहेत, त्यानंतर ती अक्षरे पेन्सिलने ट्रेस करायचे आहेत, अँड ऍट लास्ट वी हॅव टू राईट इट इन फोर लाईन नोटबुक। त्यानंतर आपल्याला शेवटी चार रेगी वहीमध्ये ती अक्षरे लिहून काढायची आहेत। चला आपली पहिली सूचना आहे त्याप्रमाणे आपण काय करूया, बोटाने गिरवूया। पहा, बोटाने गिरवणे आणि पेन्सिलने गिरवणे सेम, फक्त सूचना एक लक्षात ठेवायची आहे, बोटाने किंवा पेन्सिलने अक्षरे गिरवताना ट्रेस करताना त्या रेषांना दिलेले जे अंक आहेत, नंबर्स आहेत, त्यांचा विचार महत्वाचा आहे। वन जिथं नंबर दिलेला आहे ती रेषा अगोदर आपण गिरवणार, टू नंबर ची रेषा त्यानंतर गिरवणार, म्हणजे अक्षरांचं वळण सोपं जातं। लेट्स कम टू ट्रेस द लेटर। लुक ऍट व्ही, दिस लाईन अँड देन सेकंड लाईन, दिस इज व्ही। नाव डब्ल्यू, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन अँड फोर्थ लाईन, वी हॅव टू ट्रेस लाईक दिस। नाव एक्स लेटर, दिस इज फर्स्ट स्लॅन्टिंग लाईन अँड दिस इज सेकंड स्लॅन्टिंग लाईन, लाईक दिस। नाव वाय लेटर, द फर्स्ट स्लॅन्टिंग लाईन अँड नंबर टू स्लॅन्टिंग लाईन, लाईक दिस वाय। अँड लास्ट वन झेड, झेड देर इज हॉरिझॉन्टल लाईन देन स्लॅन्टिंग अँड अनदर हॉरिझॉन्टल। तर अशा प्रकारे आपण ही अक्षर गिरवायची आहेत। गिरवताना आणखी एक महत्वाची काळजी घ्यायची आहे, देर आर फोर लाईन्स, चार रेषा आपल्याला दिसत आहेत, त्या चार रेगीमध्ये ती अक्षर कोणत्या रेषेत गिरवलेली आहे हे पण काळजीपूर्वक बघायला पाहिजे। नाउ वी हॅव टू राईट इट, राईट दीज लेटर्स इन फोर लाईन नोटबुक। अशा प्रकारे आपण काय करणार, ही अक्षरे चार रेगी वहीमध्ये लिहून काढणार, कारण ए पासून झेड पर्यंत जी सर्व स्मॉल लेटर्स आहेत ती आपल्याला व्यवस्थित चार रेगीमध्ये नियमाप्रमाणे लिहायची आहेत, त्याच्यावरच आपलं शुद्ध लेखन अवलंबून असतं। नाव कम टू द इन्स्ट्रक्शन नंबर फोर। ड्रॉ द लेटर इन द इयर, म्हणजे पूर्वीच्याच व्हिडिओ सारख्या सूचना आहेत। ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड। अगोदर ही पाच जी लेटर्स आहेत ती हवेमध्ये गिरवायला सांगितलेली आहेत, आपल्या सभोवताली हवा असते। चला आपण गिरवून घेऊया तुमच्या बाजूने, दिस इज व्ही। नाव डब्ल्यू, हे पहा आपण हे डब्ल्यू गिरवून घेत आहोत, त्यानंतर एक्स, देन वाय अँड लास्ट वन इज झेड। आता हेच काम आपण आपल्या मित्राच्या पाठीवरती करायचं आहे, आणि आपली सूचना नेहमीचीच, थोड्या करायच्या नाही, शिस्तीमध्ये त्याच्या पाठीवर अक्षर गिरवायची आणि त्याला सुद्धा संधी द्यायची। अशा प्रकारे आपण आज या पाच लेटर्सचा अभ्यास पाहिलेला आहे, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय अँड झेड। मित्रांनो, अभ्यास सोपा जरी असेल तरी त्याचा सराव होणं तितकंच गरजेचं असतं। सरावासाठी आपण पेज नंबर 44 अँड 45 दोन्ही पानावरचा एकत्र अभ्यास पाहिलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लक्षात आलेला असेल, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, आणि आरके चॅनलचे सर्व व्हिडिओ जे आहेत एका लिंकने येणारे, ते सर्व तुम्ही वन बाय वन बघत चला, तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार आहे। चला पुन्हा भेटूया अशाच एका शैक्षणिक व्हिडिओमध्ये। नमस्कार।